मला विचारायचंय, कुठल्या मुलाने किंवा मुलीने जास्त मार खाल्लाय? मोठ्या मुलाने. का मस्ती करायचा? खोड्या खूप करायचा शाळेत वगैरे. मग ते आमच्या इथे साल यायची, आपण जाळीला कलर करतो ना, ती साल यायची. साल त्या सालीने मारायचं. मग झाडाची साल असते ना, ते कलर करायचं, ती आमच्या इथे खूप भेटायची. पहिले भाजीने पण मारलंय? नाही नाही तुम्ही मीच बंदरावरती जायचो शोधायला. शोधायला जायचे? हा, शाळेत जायच्या टायमाला. मग बंदरावरती असायचे ना, मग तिथे जायचो शोधायला त्यांना. आणि तिथे सत्कार? तिथेच मग सत्कार करत मग चालले. धाव बघितला का पळाय. आठवणी आठवतात ना सगळ्या. आजोबांच्या स्वभावात कुठला बदल व्हायला पाहिजे होता आजी? त्यांच्या मनासारखा काय केलं नाही, काय ते वैतागतात, जाम वैतागतात. बर, मग हा येच नाही, मग जेवणारच नाही. बर, हा मग आपण काहीतरी बाहेर जाऊन, आमचं मच्छी मार्केट जवळच आहे, मग तिथून काहीतरी आणून आपलं बनवायचं, नाही तर मग बैदा आणून ठेवायचा. मग ते त्यांनी बदल केला पाहिजे. रागावर रागावर केला पाहिजे. खूप राग येते त्यांना. हो, खूप मुलाला वाटत असेल आता राग कमी करून काय, तेव्हा पडले फटके ते मिळाले. आणि आजीने स्वभाव कुठला बदल केला पाहिजे? आजी अशी शांत आहे, पण ती कधी कधी मग मला डोका फिरवते माझा. मग ते अशी शांत आहे त्याचं, डोका फिरवते. बर, आता कुठली गोष्ट करायची राहिली आहे किंवा अजून करायची इच्छा आहे? आता काय राहायची, आता आमची काय इच्छा नाही राहिली. आता काय, दोघांनी दोन फ्लॅट घेतलेत, आता काय, आता काय इच्छा होईल. आणखी मी स्वतःच घर आहे. पण मला तुम्हाला विचारायचं की त्या चिठ्ठीत प्रेम कसं व्यक्त केलं होतं तुम्ही? या पॉज घेण्यामध्येच बरंच काही दडलेलं आहे. आता या ठिकाणी या आनंदाचा क्षण साजरा करूया आणि एकमेकांचा सन्मान करताना त्या आनंदाचे आपण साक्षीदार होऊया. आजोबा, कोल्हापुरी साज आजीच्या गळ्यात घाला. चुट्टू चुट्टू राजा, साधी भोळी राणी, लुट्टू पुट्टू संसाराची. आता उखाणा घ्या. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवले. घडवताना सुरेखानारावांचं नाव घेते. हो मिनिस्टर भावजी बोलले, घडवू नका. अडवले अडवले अडवले. बरं बरं, आता नाही अडवले, पण सुंदर उखाणा होता. आता दोघांनी एकमेकांचा सन्मान करायचा. पान जोडून हा बांधला हिंदोळा, साठी गेली पाठी तरी बय वर्ष सोळा. राजा राणीची जणू आजोबांना झी मराठी कडून हे भेटवत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू देवीड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंटात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल.
आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.